आणि यानंतर आपण थेट बीडमध्ये जातोय. बीडमध्ये शरद पवारांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरवरनं सकाळी शरद पवार बीडमध्ये येण्यासाठी निघाले आणि ठिकठिकाणी 150 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि आता बीड बायपासवरनं शरद पवार यांची रॅली पुढे सरकते. कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा शुभेच्छांचा स्वीकार करत ते पुढे जातात. मित्र, आज शरदचंद्रजी पवार साहेब यांची देशाला का गरज आहे, कारण आज या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा निघाला तेव्हा कुठे मोठमोठे हार त्यांना शुभेच्छा म्हणून दिले गेले. कार्यकर्त्यांची तुफान गर्दी होती. बीडमधली आजची सभा अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. स्वाभिमान सभा असे या सभेला नाव दिलं गेलंय. शरद पवार अजित पवार यांच्या भेटीमुळे वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे थोडीशी संभ्रमावस्था निश्चितपणे आहे राज्याच्या राजकारणात. या संभ्रमावस्थेबद्दल शरद पवार आजच्या सभेत काही बोलतात का हे पाहावं लागेल. राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांच्या शपथविधीनंतर लगेचच येवल्यामध्ये एक सभा घेतली. या सभेनंतर मात्र त्यांच्या सभांना ब्रेक लागला, त्यावरूनही अनेक चर्चा रंगल्या. आता एका मोठ्या कालावधीनंतर स्वाभिमान सभा या नावाखाली शरद पवारांकडनं पुन्हा एकदा सभांचं आयोजन केलं जात आहे. पुढची सभा त्यांची कोल्हापूरमध्ये होणार आहे. राजकीय भाष्य, शरद पवारांची भूमिका, सत्ताधाऱ्यांबद्दलचं त्यांचं मत, अजित पवार आणि त्यांची झालेली भेट, या सगळ्याबद्दल ते कार्यकर्त्यांना काय सांगतात, कसं मार्गदर्शन करतात, वेगवेगळे संभ्रम निर्माण झालेत ते दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतो का हे पाहावं लागणार आहे. आमदार रोहित पवार हे अर्थातच शरद पवार यांच्यासोबत आहेत. आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या पट्ट्याचा दौरा केलेला होता. संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार हे दोघेही जण शरद पवार यांच्या सोबत राहून अर्थातच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे ही गाडी लवकरात लवकर पुढे जावी यासाठी प्रयत्नशील दिसतात. बीड जिल्ह्यामध्ये क्षीरसागर कुटुंबाचं अर्थात वर्चस्व आहे, मुंडे कुटुंबियांचं आहे. धनंजय मुंडे जे कालपर्यंत शरद पवारांसोबत होते ते अर्थातच आता अजित पवारांची साथ देऊन राज्य सरकारमध्ये मंत्रीपद भूषवत आहेत. शरद पवारांची ही सभा झाल्याच्या नंतर अजित पवार यांची सुद्धा बीडमध्ये सभा होईल अशी शक्यता वर्तवली जाते. धनंजय मुंडेच या सभेचं आयोजन करतील अशी माहिती मिळते. त्यामुळे आजची शरद पवारांची सभा, त्यांचं भाष्य आणि मग प्रत्युत्तरादाखल अजित पवार सुद्धा एखादी सभा इथे घेतात का याची उत्सुकता असणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आणि शक्यता अशीच आहे की आज शरद पवार आपल्या सभेमध्ये जे मुद्दे मांडतील त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता व्यक्त होती आहे. आपण पुन्हा एकदा लढू, पुन्हा एकदा पक्षबांधणी करू, नव्यानं मैदानामध्ये उभे राहू अशी घोषणा शरद पवारांनी अजित पवार पक्षातनं गेल्यानंतर किंवा ते सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर केलेली होती. मग येवल्यामध्ये सभा झाली. येवला हा छगन भुजबळांचा मतदारसंघ आहे आणि त्या सभेनंतर मात्र या सभांना काहीसा ब्रेक लागला. आजची सभा होतीये धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत. गोविंद, शरद पवारांचा सगळा ताफा कुठवर पोहोचलेला आहे आणि किती मोठी गर्दी, कसं स्वागत कार्यकर्त्यांकडनं होत आहे? यंदा आपण बघू शकतो की शरद पवार आता सभास्थळी पोहोचले. त्या रॅली घेऊन शरद पवार हे बीड शहराच्या जवळून ते बीड शहरामध्ये आले. त्यावेळी रस्त्याच्या दुसरे पण लोक थांबले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या रॅलीचं भव्य स्वागत पण झालं आणि आपण बघतोय की सभास्थळावरची जी गर्दी आहे तो मंडप होता तो पूर्ण भरून गेला. गोविंद, तुमचा आवाज नीट पोहोचत नाही, आपण पुन्हा तुमच्याशी संवाद साधण्याचा, संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पण पुष्पवर्षाव केला जातोय, भले मोठे हार क्रेनच्या सहाय्यानं शरद पवार यांना घातले जात आहेत. पुष्पगुच्छ घेऊन कोणी उभा आहे? जेव्हा राष्ट्रवादीमधल्या बंडानंतर शरद पवार कराडला गेले होते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती,
तेव्हा सुद्धा पुण्यापासून कराडपर्यंत असं जल्लोषात शरद पवारांचं स्वागत केलं गेलं. ठिकठिकाणी कार्यकर्ते उभे होते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि आतासुद्धा छत्रपती संभाजीनगर ते बीड या जवळपास 150 किलोमीटरच्या प्रवासात हे चित्र पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांचा ताफा, गाड्यांचा ताफा, पुष्पवर्षाव आणि भले मोठाले हार या अशा वातावरणात शरद पवारांचं बीड शहरामध्ये स्वागत केलं जात आहे. थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरुवात होणार आहे. सगळ्यात जास्त उत्सुकता त्यांच्या भाषणाची असेल, कारण आपल्या आजच्या भाषणामधनं तयार झालेले अनेक संभ्रम, कार्यकर्त्यांच्या मनातले राजकीय संभ्रम राष्ट्रवादीच्या बाबतीतले दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातो का हे पाहावं लागणार आहे. अजित पवार आणि त्यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीसंदर्भात त्यांनी एका पत्रकार परिषदेत भाष्य जरी केलेलं असलं तरी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरितच आहेत. त्याबद्दल ते काही बोलतात का हे पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत. गोविंद, रॅली कुठवर पोहोचलेली आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह जोश कसा दिसतोय स्वागतावेळी? शरद पवारांसोबत जी रॅली आली होती, रॅली आता समाप्त पोहोचते. दोन मिनिटांमध्ये शरद पवार हे यात्रेगाव पोहोचतील. आता आपण उत्साह बघतोय, प्रचंड मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे. शरद पवार हे मराठवाड्यात पहिल्यांदा येत आहेत. ज्यावेळी शंकर चौरसमध्ये भेट केली त्यानंतर ते पहिल्यांदा येत आहेत. आणि जे संशयक मिळत आहेत आपल्याला राष्ट्रीय नेत्याकडून, ते मागच्या काही दिवसामध्ये संभ्रम होत होता. कार्यकर्त्यामध्ये आहे थोड्याच वेळात, म्हणजे अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये शरद पवार सभास्थळी पोहोचतील अशी माहिती आहे. बीड शहरामध्ये जेव्हा ते पोहोचले त्यावेळची दृश्य, मोठ्या जल्लोषात उत्साहात कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. बीड नंतरची पुढची सभा होणार आहे ती कोल्हापूरमध्ये. शरद पवारांच्या आजच्या सभेनंतर संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांच्या वतीनं एका बैठकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय. अजित पवारांनी आपल्या पहिल्या भाषणात बंड केल्याच्या नंतरच्या सांगितलेलं होतं की जर शरद पवार साहेबांनी सभा घेतल्या तर अर्थातच उत्तर सभा म्हणून आम्ही सभा घेऊ. येवल्याच्या वेळेला काही तसं झालं नाही. येवल्यामध्ये खरं तर शरद पवारांनी सभा घेतलेली होती, पण आता बीडमधल्या सभेनंतर उत्तर सभा ही अजित पवारांकडनं घेतली जाते का ते सुद्धा बघावं लागणार आहे.